नमस्कार मित्रांनो अनुभव स्टुडीमध्ये सर्वांचं स्वागत आज तेवीस जुलै म्हणजेच आज गुरुपौर्णिमा आहे अनुभव स्टुडीकडून सर्वांना शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या आणि आजपासून चालू वाडामोडीच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं परिवर्तन केलं आहे जे आपले पूर्वीचे चालू वाडामोडीचे लेक्चर होते ते माझ्या विदाऊट व्हाईसमध्ये होते म्हणजे आजपासून आपण एक नवीन प्रयोग सुरू करतो आहे डिटेलमध्ये इन डिटेलमध्ये आपण चालू वाडामोडी लेक्चर बघूयात आज आपला पहिला लेक्चर आहे यानंतर दर दोन दिवसांनी मी चालू वाटवण्याचे लेक्चर घेऊन येईल आपल्या भेटीला तर हा व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्हाला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच विदाऊट व्हाईसच्या ऐवजी म्हणजे स्पेशल व्हाईस हे देऊन व्हिडिओ बनवा असं मुलांचीच मागणी होती त्यामुळं हा आपला प्रयोग सुरू आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या जा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शक्य झालं तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आज आपण लातूर स्पेशल म्हणजे लातूर जिल्हा बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे शहरी भागातील वन्यजीवांसाठी भारतातील पहिला कॉरिडॉर खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात उभारला जात आहे म्हणजे शहरी भागातील जे वन्यजीव आहेत वाघ बिबट्या हत्ती वगैरे तर त्यांच्यासाठीचा हा पहिला कॉरिडॉर आहे भारतातील आणि हे उभारला जात आहे आपल्या राजधानी दिल्लीमध्ये कशासाठी उभारला जात आहे कारण बिबट्यांचा मृत्यू रोखण्यासाठीचा हे प्रयोग आहे कोणत्या ठिकाणी तर दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली हरियाणाच्या सीमेजवळ एक अभयारण्य आहे वन्यजीव अभयारण्य त्याचं नाव आहे असोला भट्टी वन्यजीव अभयारण्य असोला भट्टी अभयारण्य लक्ष ठेवा दिल्लीमध्ये आहे या ठिकाणी वाघांचे सॉरी बिबट्यांचा मृत्यू रोखण्यासाठी हे कॉरिडॉर विकसित करण्यात येत आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत भगतसिंग कोश्यारी राजस्थान राजस्थानची राजधानी जयपूर आहे जयपूर हे भारतातील दुसरे जागतिक वारसा शहर आहे ओके पहिलं अहमदाबाद होतं त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत अशोक गेहलोत आहेत राज्यपाल आहेत कलराज मिश्र त्यानंतर जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर आहे जम्मू काश्मीर हे नवीन कोणत्या दिवशी झाले नवीन केंद्रशासित था प्रदेश हे झालेलं होतं एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला ओके एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला सध्या जम्मू काश्मीरचे जे राज्यपाल आहेत उपराज्यपाल ज्याला म्हणूयात आपण मनोज सिन्हा आहेत ओके लक्षात ठेवा मनोज सिन्हा त्यानंतर आपले सर्व न्यायिक कार्यवाही लाईव्ह प्रसारित करणारा भारतातील पहिला उच्च न्यायालय कोणता आहे असा हायकोर्ट कोणता आहे पहिला आहे जो यूट्यूबवरती त्यांचं कार्य जे काही कामकाज आहे ते लाईव्ह प्रसारित केलेलं ला आहे तर असं केलेलं आहे अहमदाबाद उच्च न्यायालय म्हणजेच गुजरात उच्च न्यायालय लक्षात ठेवा गुजरात राज्याचं उच्च न्यायालय हायकोर्ट जे आहे ते अहमदाबाद या ठिकाणी आहे गुजरातची राजधानी गांधीनगर आहे परंतु लक्षात ठेवा आणि गांधीनगर हे भारताचे सध्याचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचा मतदारसंघ देखील आहे गुजरात ओके त्यानंतर विजय रुपाणी हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर महाराष्ट्र ओके राजस्थान सांगितलेलं आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशची शिवराजसिंग चव्हाण हे मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे नवीन राज्यपाल कोण आहेत बदललेले आहेत हे आहेत मंगूभाई पटेल म आणि मध्य प्रदेशची जी राजधानी आहे ते आहे भोपाळ नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने पिंक प्रोटेक्शन प्रोजेक्ट सुरू केला आहे प्रोजेक्टचं नाव आहे पिंक प्रोटेक्शन प्रोजेक्ट कशासाठी तर महिलांच्या संरक्षणासाठी हे आहे पिंक प्रोटेक्शन प्रोजेक्ट केरळ राज्य सरकारचं केरळ स्वतः केरळचे जे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन हे याचं उद्घाटन या ठिकाणी करत आहेत हे जे आहे ते पिंक गाडी आहेत पिंक वाहन त्यानंतर केरळमध्ये पाच पाच सहा राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा एक अनयमुडी शोला मतिकेट्टन शोला पंबाडाम शोला हे तीन शोलावाले झाले त्यानंतर येरावीकुलम पेरियार आणि सायलेंट व्हॅली हे सहा राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये लक्षात ठेवा केरळमध्ये आणखीन एक प्रोजेक्ट लक्षात ठेवा कुठलं त्याचं नाव आहे सिल्वर लाईन प्रोजेक्ट सिल्वर लाईन प्रोजेक्ट कशासाठी आहे हे जर मी छोटासा मॅप काढला दक्षिण भारताचा तर या ठिकाणी केरळ आहे केरळमधील उत्तरेकडील जे ठिकाण आहे कासरगोड आणि दक्षिणेकडे जे ठिकाण आहे ते म्हणजे तिरुवनंतपुरम म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तर आणि दक्षिण केरळला जोडणारा एक प्रोजेक्ट आहे सिल्वर लाईन प्रोजेक्ट कासरगोड ते तिरुवनंतपुरम या ठिकाणी जोडतं आणि तिरुवनंतपुरम जे केरळची राजधानी आहे त्या ठिकाणी विक्रम साराभाई स्पेस सेंटर देखील आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डोपिंग टेस्टमध्ये फेल होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण आहे हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेलं आहे महिला जे आहेत ते त्यांनी डोपिंग म्हणजे उत्तेजक क्षणाचा जो पदार्थ आहे तो घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये सापडले आणि त्यांच्यावरती चार वर्षांची बंदी घात घातलेली आहे हे खेळाडू आहेत अंशुला राव कुठले इथे हे आहेत मध्य प्रदेश राज्याचे मध्य अंशुला राव हे उत्तेजक मध्ये सापडले आहेत घेण्यामध्ये आणि ह्यांच्यावरती जे बंदी घातलेले आहे ते कोणत्या संस्थेने घातलेलं आहे याचं नाव आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी ज्याला आपण वाडा म्हणतो ओके आणि याचं मुख्यालय कॅनडामधील मॉन्ट्रियल या ठिकाणी आहे कॅनडामधील मॉन्ट्रियल या ठिकाणी आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आणि मॉन्ट्रियल याच ठिकाणी आहे आणखीन एका स सगळ्यात महत्त्वाचं एक संघटनेचं मुख्यालय आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्याचं नाव आहे आय ए टी ए इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन याचं देखील मुख्यालय कुठं आहे मॉन्ट्रियल आहे आणि जसं वाडा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती तसं भारतामध्ये कोणती संस्था आहे का तर यास त्याचं नाव आहे नाडा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आणि याचे नवनियुक्त जे ब्रँड अँबॅसेडर आहेत ते आहेत सुनील शेट्टी त्यानंतर आजचा आपला महत्त्वाचा प्रश्न बघूयात डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जिल्ह्या या बँकेचं नाव आहे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर जर तुम्ही ओळखला असेल लातूर याचं उत्तर आहे लातूर लातूरमध्ये ही बँक आहे ही बँक चर्चेत असण्याचं कारण म्हणजे नुकतेच रिझर्व्ह बँकेने याचं लाय जे लायसन्स आहे ते रद्द केलेलं आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया ओके शक्तिकांत दास याचे गव्हर्नर आहेत रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईला आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये आरबीआयची स्थापना झालेली होती आणि नागरी सहकारी बँक ओके जे आहे त्याचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे जो आपला संपूर्ण लातूर जिल्हा आहे तो लातूर जिल्हा इन डिटेलमध्ये मी कवर केला आहे आप आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही लातूर जिल्हा संपूर्णपणे बघून घेऊ शकता ओके महाराष्ट्रातील सर्व जे जिल्हे आहेत ते मी कव्हर केलं आहे येणाऱ्या एक्झामसाठी हे ये सर्व जिल्हे तुम्ही एकदा पाहून घेणे गरजेचं आहे तरी पण आपण थोडक्यात माहिती बघूयात लातूर शहराची किंवा लातूर जिल्ह्याची जी, जी निर्मिती आहे ते आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये उस्मानाबाद या जिल्ह्यामधून नवीन निर्मिती झाली आणि एकोणीसशे ब्याऐंशीमध्येच आणखीन एका जिल्ह्याची निर्मिती झाली होती सव्वीस ऑगस्टला सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला कोणता जिल्हा आहे हा हाय गडचिरोली गडचिरोली लक्षात ठेवा त्यानंतर त्यावेळेस एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले एकूण तालुके किती आहेत लातूर जिल्ह्यामध्ये तालुके आहेत दहा ओके दहा तालुक्यात कोणते कोणते आहेत हे आपण पुढच्या राज्यामध्ये बघूयात लातूर हे जे शहर आहे ते मांजरा नदीच्या काठी आहे मांजरा नदीच्या काट्या आहे लातूर हा जो श जिल्हा आहे तो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा म्हणजेच लातूर आहे आणि सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे गडचिरोली गडचिरोली हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे जर मी असं विचारलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर तो आहे नागपूर नागपूर प्रशासकीय विभाग सर्वाधिक वनक्षेत्राचा आहे लातूरमध्ये हत्तीपेठ हे दत्तमंदिर खूप प्रसिद्ध आहे खरोसा लेणी हे खूप वेळेस पेपरला विचारलं लक्षात ठेवा खरोसा लेणी हे औसा तालुक्यात येतं लातूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर देवणी जातीची जी गाय आहे किंवा वळू आहे ती खूप प्रसिद्ध आहे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यात मध्यवर्ती व्यापारी केंद्र आहे गंजगोलाई जर तुम्ही लातूर शहरामध्ये गेला असाल तर नक्कीच गंजगोलाई बघितलं असेल खूप सुंदर व्यापारी केंद्र आहे त्यानंतर मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर म्हणून आपण लातूरला ओळखतो जे संपूर्ण महाराष्ट्राचे विद्येचे माहेरघर जसं पुणे आहे तसंच लातूर हे मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर आहे किल्लारे भूकंप झालेला होता एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये लातूरला लातूर शहराचे जी प्राचीन नावे आहेत ती आहेत श्रीपूर रत्नपूर आणि सत्यपूर श्रीपूर रत्नपूर आणि सत्यपूर आणि हे आहेत लातूरमधील दहा तालुके कोणते कोणते आहेत लातूर औसा चाकूर निलंगा देवणी अहमदपूर उदगीर रेणापूर जळकोट शिरूर अनंतपाळ हे दहा तालुके आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी शिरूर अनंतपाळ आहे फक्त शिरूर जर तालुका म्हटला तर तो येतं पुण्यामध्ये आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं जसं लातूरमध्ये दहा तालुके आहेत तसेच आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये दहा तालुक्या आहेत का बघूयात कमेंट करून कोण सांगते आणि जाता जाता हा एक प्रश्न कमेंट करून नक्की सांगा भारताच्या एकूण क्रोमाइटच्या साठ्यापैकी क्रोमाइट माहीत असेल तुम्हाला खनिज आहे एक खनिज आहे भारतातील एकूण क्रोमाइटच्या साठ्यापैकी सुमारे किती टक्के साठा हा महाराष्ट्रात आढळतो क्रोमाइटचा एकूण साठा किती आहे एकूण भारतापैकी महाराष्ट्रामध्ये वीस टक्के दहा टक्के पस्तीस टक्के आणि चाळीस टक्के बोग्यात कोण सांगते याचं देखील उत्तर तर अशा प्रकारे मी इथंच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुम तुमच्या मित्रामध्ये शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेलोकॉन ते क्लिक नक्की करा तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे अनुभव स्टडी विथ एन डी एस एस ओके या चॅनलवरती तुम्ही डिस्कशन ग्रुप आहे या हे चॅनेल तुम्ही नक्की जॉईन करू शकता चला तर मी इथंच थांबतो धन्यवाद पाहत राहा अनुभव स्टडी मराठी